नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळी 11 वाजताच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते आहे, तळीरामांसाठी एक लक्ष वेधून घेणारी बातमी. दारूची दुकानं आता सकाळी 10 ऐवजी सकाळी 8 वाजताच उघडली जाणार आहेत. गृहविभागानं तसा GRच काढलेला आहे. यापूर्वी दारूची दुकानं ग्रामीण भागात सकाळी 10 ते रात्री 10:30 या दरम्यान उघडी असायची, शहरी भागात 12 ते रात्री 12 पर्यंत असा त्याची वेळ होती. आता दोन्ही भागासाठी ही वेळ सकाळी 10 ते रात्री 10 असा ठेवण्याचा निर्णय गृहविभागानं घेतलेला आहे. पण दारूची दुकानं ग्रामीण भागामध्ये आता 10 ऐवजी सकाळी 8 वाजताच उघडणार आहेत. आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे. प्रफुल्ल, एका बाजूला दारूबंदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभी राहिली, महिला या आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेल्या होत्या. दुसरीकडे आपण असं बघतोय, गृहविभागाला आता GR काढून हे स्पष्ट करावं लागलंय की ग्रामीण भागामध्ये दारूची दुकानं 10 ऐवजी 8 वाजताच खुली होतील. काय नेमका हा सगळा प्रकार आहे? सुवर्णा, ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी आता गृहविभागाने नवीन नियम काढलाय. दारूची दुकानं जी आहेत ती सकाळी 10 वाजता जी सुरू होत होती ती आता सकाळी 8 वाजता या ठिकाणी सुरू करण्यात येतील. आणि एकूण शहरी भागामध्ये जे 12 वाजता दुकान दारूचं दुकान सुरू होत होतं ते देखील सकाळी 8 वाजता या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. याचा धक्कादायक म्हणजे गृहविभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात जेव्हा विचारलं तर त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या ठिकाणी सांगितलं आहे की अनेक ठिकाणी असा प्रस्ताव होता की बऱ्याच शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कामगार जो आहे तो सकाळी 8 ते 8:30 हा कामावर जातो आणि बऱ्याच कामगार हे काही अंशी दारू पिऊन या ठिकाणी कामावर जातात, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा असा निर्णय या ठिकाणी स्पष्ट केला होता. पण हे हास्यास्पद या ठिकाणी आहे. तर दुसरीकडे आणखी एक याला बाजू अशी आहे की रात्री शहरी भागांमध्ये रात्री कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, त्यामुळे दारूची दुकानं ही रात्री 12 पर्यंत चालू न ठेवता ती 10 पर्यंत चालू ठेवावी, त्यामुळे सकाळी तो वेळ वाढवून द्यावा, हे दोन मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी समोर आले होते. आणि या ठिकाणी गृहविभागाने हा निर्णय घेतला. पण कुठेतरी आता थेट 4 ऐवजी दारू असं एक समीकरण या ठिकाणी तयार होतं की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. खरं प्रफुल्ल, म्हणूनच अनेक प्रश्न उपस्थित होतात की तळीरामांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम सरकार करत आहे की काय, आणि अशा चर्चा आता झडू लागल्या, सुरुवात झाली अशा चर्चांना. नक्कीच सुवर्णा, या चर्चांना तर आता सुरुवातच झाली आहे. कारण गेल्याच महिन्याभरामध्ये राज्य सरकारने थेट घरपोच दारू मिळेल अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते उत्पादन शुल्क मंत्री राजकुमार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी केलं होतं आणि ते तात्काळ सरकारला या ठिकाणी टीकेला सामोरं जावं लागलं आणि ती संपूर्ण जो निर्णय आहे तो या ठिकाणी राज्य सरकारने मागे घेतला आणि त्यानंतर आता पुन्हा हा नवीन निर्णयामुळे सरकार अडचणीत येतं की काय अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नक्की, धन्यवाद प्रफुल्ल ही माहिती दिल्याबद्दल. नवीन निर्णय हा आहे की ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली दारूची दुकानं ही सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि शहरी भागातली दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील तर ग्रामीण भागातली दुकानं ही 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.